एखादी बॉडी अशा पद्धतीने मोशनमध्ये असते, स्पेशल मी या ठिकाणी रिजिड बॉडी कन्सिडर केलेली आहे, की त्यावेळेस त्याचे जे डिफरंट पार्टिकल्स आहेत, म्हणजे या ठिकाणी P1 P2 P3 आणि P4 हे चार पार्टिकल दाखवलेले आहे, हे सर्क्युलर मोशनमध्ये असतात आणि ते अशा सेंटरभोवती सर्क्युलर मोशनमध्ये असतात की ते सर्व सेंटर्स एखाद्या लाईनवरती असतात, त्या लाईनला आपण ॲक्सिस असं म्हणतो. अशा वेळेस अशा ह्या मोशनला आपण रोटेशन मोशन म्हणतो. म्हणजेच काय, व्हेन अ बॉडी इज अंडर मोशन सच दॅट अ डिफरंट पार्टिकल्स ऑफ द बॉडी आर इन सर्क्युलर मोशन सच दॅट द सेंटर्स ऑफ ऑल दिस सर्कल्स आर अलॉन्ग द लाईन, देन सच अ टाईप ऑफ मोशन ऑफ द रिजिड बॉडी इज कॉल्ड रोटेशनल मोशन. सो लेट मी रिपीट वन्स अगेन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, रोटेशनल मोशन म्हणजे काय, तुम्ही रिपीट करतो. व्हेन पार्टिकल ऑर बॉडी इज मूव्हिंग अलॉन्ग सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन, किंवा व्हेन पार्टिकल ऑर बॉडी इज मूव्हिंग अलॉन्ग सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. मी रोटेशन मोशन सांगतो. व्हेन द बॉडी इज रिव्हॉल्व इज मूव्हिंग सच दॅट डिफरंट पार्टिकल्स ऑफ द बॉडी आर इन सर्क्युलर मोशन अँड द सेंटर्स ऑफ दिस सर्कल आर अलॉन्ग द लाईन, देन इट इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. चला ठीक आहे, जेव्हा बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये असते तेव्हा ती बॉडी सर्कमफरन्सवरती कोणत्या ठिकाणी आहे, तर त्यासाठी पोझिशन दाखवणारा एक आपण व्हेक्टर काढतो, अँड दॅट व्हेक्टर स्टार्ट्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. दॅट कॅन बी जस्ट ड्रॉन लाईक दिस, आय एम ड्रॉईंग दॅट व्हेक्टर. व्हेक्टर इज नथिंग बट अॅरो. ॲक्च्युली दिस अॅरो रिप्रेझेंट पोझिशन ऑफ द पार्टिकल इन सर्क्युलर मोशन. दिस व्हेक्टर इज ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द सर्कमफरन्स to the position of the particle, and you know very well that this vector can be drawn along the radius of the circle. That's why such a vector is called as radius vector r bar. So let me begin with the word radius vector, that is r bar. Matlab hum purna apne concentration circular motion kade karta ho, par ikade sangto radius vector is a position vector of the particle in circular motion. Second thing, radius vector is a vector drawn from center to the circumference of a circle in circular motion is called as radius vector. It is along the radius. आणि हे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पार्टिकल हा सर्क्युलर मोशनमध्ये असतो फ्रॉम P1 टू द न्यू पोझिशन P2, तर रेडियस व्हेक्टरसुद्धा बदलतो ना, मग तेव्हा हा रेडियस व्हेक्टर जर का OP1 असेल तर नंतर तर रेडियस व्हेक्टर हा OP2 होतो, म्हणजे त्याची पोझिशन बदलते. म्हणजे हा जर का R1 बार हा एक रेडियस व्हेक्टर असेल तर तो R2 बार हा दुसरा रेडियस व्हेक्टर झालेली असेल. मी या ठिकाणी R1 बार आणि R2 बार असे डिफरंट रेडियस व्हेक्टर यासाठी घेतले की जरी त्या ठिकाणी त्याची लांबी त्याची लेन सारखी जरी असली, विच इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल, परंतु त्याचे डायरेक्शन्स हे बदललेले आहे. दॅट्स वाय द रेडियस व्हेक्टर चेंजेस. आणि जेव्हा रेडियस व्हेक्टर चेंज करतो तेव्हा सेंटरजवळ एक विशिष्ट प्रकारचा अँगल तयार होतो. हा अँगल एकतर मी त्याला थीटा म्हणेल किंवा डेल्टा थीटा म्हणेल ऑर डेल्टा थीटा. तो जर का स्मॉल अँगल असेल तर तो डेल्टा थीटा असेल. आणि हा जो स्मॉल अँगल डेल्टा थीटा निर्माण झालेला आहे तो रेडियस व्हेक्टरने निर्माण केलेला आहे. कुठे निर्माण केलेला आहे? ॲट सेंटर. आणि केव्हा? सर्क्युलर मोशनमध्ये. ह्या स्मॉल अँगलला, ह्या डेल्टा थीटाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. अँग्युलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी लिहिलंय मी डेल्टा थीटा. आता हा जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, हा अँगल आहे, हा कोणी ड्रॉ केला, हा कोणी ट्रेस केला, तर हा अँग्युलर डिस्प्ले हा अँगल हा रेडियस व्हेक्टरने ट्रेस केला. हा कोठे ट्रेस केला? तर सेंटरजवळ ट्रेस केला. आणि विशेष म्हणजे हा अँग्युलर हा अँगल स्मॉल असेल, शॉर्ट टाईममध्ये असेल आणि तेव्हा तो व्हेक्टर क्वांटिटी असेल, त्याला मी डेल्टा थीटा बार असं म्हणतो. म्हणजे जर का तुम्हाला कोणी विचारलं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर सरळ सांगायचं, रेडियस व्हेक्टरने सेंटरजवळ तयार केलेला अँगल आणि स्मॉल अँगल, दी स्मॉल अँगल ट्रेस बाय रेडियस व्हेक्टर ॲट सेंटर इन सर्क्युलर मोशन इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जर का मी तो अँगल असा कन्सिडर केला की अँगल P1 O P2, विच इज व्हेरी स्मॉल, दॅट इज डेल्टा थीटा, इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँड लेट मी कन्सिडर हिअर की मी जर का फक्त R1 बार आणि R2 बार याची जर मॅग्नेट्यूड कन्सिडर केली फक्त, म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ R1 बार इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ R2 बार, विच इज ॲक्च्युअल नथिंग बट द रेडियस. आणि अकॉर्डिंग टू द जॉमेट्री
तुम्हाला माहिती आहे की जर का मला अँगल कन्सिडर करायचं असेल तर अँगल इज इक्वल टू म्हणजे डेल्टा थीटा इज इक्वल टू आर्क, आर्क मीन्स पी वन पी टू अपॉन रेडियस आर. येथे पी वन पी टू म्हणजे काय, तर पी वन पासून तर पी टू पर्यंत असणारा सरळ रेषेतील डिस्प्लेसमेंट हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलचा, कारण तो स्मॉल अँगल आहे. सरकमफरन्सवर तर छोटंसं डिस्प्लेसमेंट पी वनपासून पी टूपर्यंत लिनियर असेल. आर पी वन पी टू जवळजवळ सरळ रेषा असेल म्हणजेच हा डेल्टा थीटा. आणि मी याला जर का स्मॉल लिनियर डिस्प्लेसमेंट यस न म्हणता मी जर का डेल्टा एस म्हटलं तर तेथे मी असं लिहिल डेल्टा थीटा इक्वल टू पी वन पी टू मीन्स डेल्टा एस अपॉन आर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ॲक्च्युअली आपण वेक्टर नोटेशनमध्ये नंतर कन्सिडर करणार आहोत. वेक्टर नोटेशनमध्ये मी कसं कन्सिडर करेल, जे साईड लाईक टू ट्रान्सफर दिस आर ऑन दिस साईड, म्हणजेच काय डेल्टा थीटा इन टू आर इक्वल टू डेल्टा एस. विशेष म्हणजे हा डेल्टा एस हा सुद्धा वेक्टर आहे. इट इज डिरेक्टेड फ्रॉम पी वन टू पी टू, इट इज अलॉंग द टँजंट. हा टँजंटवरून हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. याला टँजेन्शियल डिस्प्लेसमेंट म्हणेल मी. स्मॉल डिस्प्लेसमेंट असेल तो बार असेल. तसेच डेल्टा थीटा बार सुद्धा हा स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, तोसुद्धा बार असेल. आणि रेडियस ही व्हेक्टर क्वांटिटी म्हणून त्याला आर बार म्हणतो. म्हणजे थोडक्यात मला जर का हे एक्सप्रेशन लिहायचं असेल तर डेल्टा थीटा बार आर बार आणि डेल्टा एस बार हा व्हेक्टर प्रॉडक्ट झाला. म्हणजे ते करताना मी क्रॉस प्रॉडक्ट मी करायला पाहिजे. डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार इक्वल टू डेल्टा एस बार. दिस इज द फायनल स्टेटमेंट अबाउट द अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थीटा बार इन टर्म्स ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट डेल्टा एस बार विच इज टँजेन्शियल डिस्प्लेसमेंट इन सर्क्युलर मोशन and radius vector. Do remember this expression as per consider the CET examination, entrance examination, okay? चला अजून एक टर्म कन्सिडर करणार होतो आपण. जेव्हा हा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असतो पी वन पासून पी टू पर्यंत जातो, इट विल टेक सर्टन टाईम. अँड इफ दॅट टाईम इज व्हेरी शॉर्ट, त्या टाईम तो शॉर्ट टाईम किती असेल तर डेल्टा टी हा तो टाईम असेल. तर अशा वेळेस हा अँगल बदलतो. हा अँगल टायमानुसार किती रेटने बदलतो, दॅट रेट कॅन बी जस्ट कन्सिडर लाईक दिस डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. दिस इज कॉल्ड अ चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, ऑर यू मे रेफर इट दन रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि यालाच तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी असं म्हणतात. ही मी दुसरी टर्म कन्सिडर केली. एक लक्षात घ्या, आपण एक एक टर्म कन्सिडर करत आहोत. आणि ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल त्याला ओमेगा बारने रिप्रेझेंट करतात. आपण ॲनॉलॉजी जर यूज केली लिनियर मोशनमधली, तर जेव्हा पार्टिकल हा सरळ रेषेमध्ये मी एपासून तर बीपर्यंत पुढे सरकला तेव्हा तो सरळ रेषेत पुढे सरकला, याला मी एस बार लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि जर का तोच पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये अँगल ट्रेस करत असेल त्याला मी अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हटलं. तसंच पार्टिकल हा एपासून बीपर्यंत सरळ रेषेमध्ये स्ट्रेट लाईनवरून जात असेल आणि त्याला टी एवढा टाईम लागत असेल तर हे लिनियर डिस्प्लेसमेंट एस बार अपॉन टाईम टी इज लिनियर व्हेलॉसिटी व्ही बार. जस्ट सिमिलर टू दॅट, येथे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. हे डिस्प्लेसमेंट चेंज होते म्हणून आपण त्याला डेल्टा एस म्हणतो, टाईम शॉर्ट आहे म्हणून त्याला डेल्टा टी म्हणतो. आणि हेच लिहिताना मी कसं लिहितो, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड एज लिनियर व्हेलॉसिटी. हेच लिहिताना मी कसं करेल, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड एज अँग्युलर व्हेलॉसिटी. थोडा व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा, तर मी असं लिहिल डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. ॲज अ सेड अर्लियर की हा डेल्टा टी फार शॉर्ट आहे म्हणून मी त्याला लिमिट कन्सिडर करेल, लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणून ओमेगा बारसुद्धा वेक्टर क्वांटिटी डेल्टा थीटा बार अपॉन डेल्टा टी. लिमिट जर तुम्ही सॉल्व केलं तर ओमेगा बारची किंमत अशी असेल डी थीटा बार अपॉन डी टी. शेवटी अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी डिफाइंड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. अशा पद्धतीने तुम्ही ते डेफिनेशन करू शकता. आता सेकंड थिंग आपण एक कन्सिडर केलेली आहे की जर का असं झालं की लिनियर मोशनमध्ये असताना आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करतो आहे, ॲक्च्युली आपला जो टार्गेट आहे ती आहे सर्क्युलर मोशन, पण त्याची तुलना मी लिनियर मोशनशी करतो आहे. जेव्हा पार्टिकल हा लिनियर मोशनमध्ये असतो तेव्हा त्याची अगोदरची व्हेलॉसिटी जर यू असेल आणि ती नंतर बदलली ती जर व्ही झाली, तर व्हेलॉसिटी वाढली जर असेल तर आपण असं कन्सिडर करतो चेंज इन व्हेलॉसिटी यू व्ही मायनस यू. अँड इफ इट इज टेकिंग सर्टन टाईम दॅट इज टी, दॅन इट इज कॉल्ड ॲज चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. दिस इज कॉल्ड द ॲक्सलरेशन. आणि हे लिनियर ॲक्सलरेशन असते. हे देताना मी असं लिहू शकतो की ही व्हेलॉसिटी जर का स्मॉल चेंज असेल, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी इज व्हेरी स्मॉल डेल्टा व्ही, आणि त्यासाठी लागणारा टाईमसुद्धा स्मॉल असेल डेल्टा टी, दॅन इट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन.
हे आपल्याला माहिती आहे की ॲक्सलरेशन ही वेक्टर क्वांटिटी, कारण चेंज इन व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी असते. अशीच ॲनॉलॉजी आपण येथे वापरू शकतो. जसं रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टाइम इज कॉल्ड लिनियर ॲक्सलरेशन, तसंच या ठिकाणी सुद्धा ही व्हेलॉसिटी बदलते. जर ही व्हेलॉसिटी अगोदरची व्हेलॉसिटी ओमेगा वन असेल आणि नंतरची ओमेगा टू झाली असेल तर ती सुद्धा बदलते, म्हणजे चेंज इन लिनियर अँग्युलर व्हेलॉसिटी, सॉरी येथे अँग्युलर व्हेलॉसिटी बदलते. आणि त्यासाठी जर का टाइम टीला चेंज होत असेल तर याला लिहिताना मी चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला सुद्धा ॲक्सलरेशन म्हणतात. हे ॲक्सलरेशन असेल सर्क्युलर मोशनमधलं, याला म्हणतात अँग्युलर ॲक्सलरेशन आणि तो म्हणजे अल्फा. हा चेंज जर का स्मॉल असेल, म्हणजे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी इज व्हेरी स्मॉल, म्हणजेच डी ओमेगा चेंज इन, आणि त्यासाठी लागणारा टाइम जर का शॉर्ट असेल तर डेल्टा टी, याला अँग्युलर ॲक्सलरेशन असं म्हणतात. म्हणजे आपण नवीन टर्म कन्सिडर केली, अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजेच अल्फा, ही व्हेक्टर क्वांटिटी म्हणून अल्फा बार, हे लिहिताना मी असं लिहिल अल्फा बार इक्वल टू ओमेगा टू बार, नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा बार, अगोदरची अँग्युलर व्हेलॉसिटी आणि वजा बाकी म्हणजे चेंज डिफरन्स, म्हणजे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डी डेल्टा ओमेगा बार अपॉन डी टी. याला लिहिताना तुम्ही असंही लिहू शकता, जसं मी ओम ए बार असं लिहितो, मी ए बार इक्वल टू डी व्ही बार बाय डी टी आफ्टर टेकिंग दॅट लिमिट, तर ते अल्फा बार इज इक्वल टू डी ओमेगा बार अपॉन डी टी सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता आणि शेवटची डेफिनेशन मी यावरून अशी करतो, अँग्युलर ॲक्सलरेशन इज डिफाइंड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दिस इज कॉरेस्पॉन्स टू सर्क्युलर मोशन. या सर्व टर्म मी कन्सिडर केलेले आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्ही कम्पेरेटिव्ह स्टडी करू शकता. तर यानंतर याचा संबंध याच्याशी रोटेशन मोशनशी कसा लावायचा ते आपण कन्सिडर करणार आहोत. फॉर द टाइम बिंग आय वूड लाईक टू स्टॉप हिअर. मी परत इकडे सांगतो, रिकामा वेळ वाया जाऊ देऊ नका, अभ्यास करत राहा. सी यू नेक्स्ट टाईम.